समाजातली व्यसनाधीनता अंधश्रद्धेवर आघात करून समाजमन घडवणाऱ्या नानासाहेबांचं आणि त्यानंतर आता आप्पासाहेबांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र सरकारनं केलेला आहे. राजू सोनावणे आपल्याला अपडेट देतील, ते सेंट्रल पार्क मैदानामधून सध्या आपल्यासोबत आहेत. राजू, आप्पासाहेब धर्माधिकारी निघालेले आहेत, काही वेळात काही क्षणात खरं तर ते इकडे पोहोचतील. काय भावना आहेत श्रीसेवकांच्या आणि आता उत्सुकता आणखीन शिगेला पोहोचलेली असेल. पाहतोय आपण महाराष्ट्र भूषण सोहळा जो आहे तो थोड्यामध्ये सुरुवात होणार आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी निघालेले आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतील आणि या ठिकाणी या सोहळ्यासाठी मंच सुद्धा सज्ज झालेला आहे. पाहतोय आपण समोर मंचावरती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार जे आहे ते उपस्थित आहे आणि संपूर्णपणे या कार्यक्रमाची पाहणी आणि चौकशी करताना पाहायला मिळतात. समोर पाहिलं आपण तर अनुयायी सुद्धा बसलेले आहे. संतप्त असं तपतप्त असं ऊन आहे, उन्हाचा पारा जो आहे तो तापलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये हे सगळे अनुयायी जे आहे ते बसलेले आहे कारण त्यांच्या त्यांना हा सोहळा बघायचा आहे. सोहळा जो आहे तो अनुभवायचा आहे म्हणून राज्यभरातून हे सगळे अनुयायी जे आहेत ते दाखल झालेले आहेत. दोन दिवसापासून अनुयायी या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. मोठी उत्सुकता आहे. ऊन एवढं वाढलेलं आहे तरी कोणाच्या चेहऱ्यावरती जे आहे ते थोडे आपल्याला जे आहे ते उन्हाचा या चटका लागतो तरी कुठल्या प्रकारचं जे आहे ते चेहऱ्यावर पाहायला मिळत नाही कारण एक वेगळा आनंद जो आहे त्यांना तो पाहायचा आहे आणि त्यासाठी सगळे हे अनुयायी जे आहे ते खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावरती दाखल झालेले आहे. खरं तर 20 लाखाहून अधिक या ठिकाणी अनुयायी येतील अशा प्रकारचा दावा जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे संपूर्णपणे मैदान जे आहे ते भरगच्च भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळे गेट पाहिले तर गेटमधून अजून सुद्धा जे आहे ते अनुयायी येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे खारघरचं हे सेंट्रल पार्क मैदान जे आहे ते गजबजलेलं आहे, भरलेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ही अनुयायांना उत्सुकता होती का हा सोहळा कधी पार पडतो कारण नानासाहेब धर्माधिकारी यांना सुद्धा याच मैदानामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारची जे आहे ते अभूतपूर्व गर्दी जी आहे ती झालेली होती आणि आता पुन्हा एकदा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार दिला जातोय आणि त्यासाठी हे सगळे अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहे. पुढच्या अर्ध्या तासामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी आता काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री जे आहेत या ठिकाणी दाखल होतील आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये या सोहळ्याला जे आहे ते सुरुवात होणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्णपणे मंच असेल किंवा अनुयायी जे आहे ते सज्जलेला पाहायला मिळत आहेत. बरोबर आहे राजू. खरं तर ज्या क्षणाची हे सगळे श्रीसेवक गेले 2 दिवस वाट पाहत होते तो क्षण अवघ्या काही घटकांवर येऊन ठेपलेला आहे. काय भावना आहेत या घडीला श्रीसेवकांच्या आपण जाणून घेऊ शकतो का? अगदी पाहतोय आपण या ठिकाणी जे आहे ते सर्व स्वयंसेवक असतील किंवा अनुयायी जे आहेत, मात्र पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली आहे कारण केंद्रीय गृहमंत्री या ठिकाणी आहेत त्यामुळं अनुयायांना इथपर्यंत येता येणार नाही. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा जो आहे तो आनंद आपल्याला पाहायला मिळतो, एक वेगळा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी अमित शहा यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे, पुरस्कार दिला जाणार आहे, त्यामुळे सुरक्षा सुद्धा तैनात केलेली आहे. प्रत्येक बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. प्रत्येक गेटवरती जे आहे ते जे आहे कसून तपासणी केली जाते त्यामुळे अनुयायी जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचे जर भाव टिपले आपण तर त्यांच्या चेहऱ्यावरती एक मोठा आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सोहळ्याची जी आहे ती सुरुवात कधी होते याची जी आहे ती वाट सगळे अनुयायी पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित राजू, या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद. आणि ही दृश्य आपण पाहतोय, मैदान अख्खं भरून गेलेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येनं अनुयायी आलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.